पहिली ते आठवी नववी आणि अकरावी यांचा एक वेगळा विषय आहे, परंतु दहावी आणि बारावी हा एक खूप महत्त्वाचा विषय, कारण ह्या बोर्डाच्या परीक्षा असतात, विद्यार्थी आणि पालक दोन्ही याच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये खूप चिंता असते, तणाव असतो. परंतु सन्मान्य आशिष येणार असेल की याच्या आधीचे सुद्धा मंत्री असतील, आपण जो मुद्दा उपस्थित केला आपला मुद्द्याशी मी सहमत आहे की याच्यावर चर्चा करूनच याच्या संदर्भामधला निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आपण जो मांडला तोही बरोबर आहे की आता आम्ही सध्या सुद्धा माहिती घेते की गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा नंदुरबार असेल किंवा ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे अशा ठिकाणी ऑनलाईन एज्युकेशन सुद्धा आता शक्य नाही, त्या ठिकाणी लोक आता ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. आणि त्यामुळे आपली परीक्षा ही काही विद्यापीठासारखी नसते, आपली ही बोर्डाची परीक्षा असते, सर्वांसाठी एक असते, कारण पुढे मग आपण त्याची मेरिट लिस्ट तयार करतो आणि त्याच्याप्रमाणेच आपले ऍडमिशन होत असतात. त्यामुळे खूप गोष्टींचा आम्हाला विचार करून आम्ही याच्यामध्ये असं वाटत आहोत की आपल्याला ऑफलाईनच एक्झामिनेशन याच्यामध्ये परीक्षा घ्याव्या लागतील. दुसरं असं आहे की ऑफलाईनच घ्याव्या लागतील हे आम्ही याच्यामध्ये आलेलो आहोत, कारण बोर्डातून आम्ही खूप सातत्याने विचारणा केली, एवढी यंत्रणा उपस्थित करणं निर्माण करणं आता, कारण विद्यार्थी तुम्हालाही माहिती आहे की दहावीमध्ये जवळपास बघितलं तर 16 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी असतात आणि 12वीमध्ये 15 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी असतात. आणि छोट्यातल्या छोट्या खेड्यामधला गावामधला मुलगा सुद्धा या परीक्षेसाठी जो असतो तो त्या ठिकाणी परीक्षा देत असतो. राहता राहिला मुद्दा त्याच्यामध्ये कसं केलं पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे ज्या सदस्य आहेत त्यांच्याशी काही सदस्यांशी या संदर्भामध्ये बोलून अभ्यास करून या संदर्भामधला निर्णय घेऊ. आम्ही सुद्धा काही गोष्टींवरती अभ्यास केला आहे की त्याच शाळेमध्ये घ्यायचं का किंवा इतर जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आम्ही सातत्याने अभ्यास करतो आहोत. पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की मागचं पूर्ण वर्ष कोरोनाच्या माध्यमातून मुलांचं जे बघितलं तर शैक्षणिक वर्ष खूप अडचणीचं गेलं, आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना त्यांचं पुढच्या वर्षाचं सुद्धा नुकसान होणे ही शासन म्हणून आमची भूमिका आहे, विभाग म्हणून आमची भूमिका आहे. एक मिनिट, मी काही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे परीक्षा घेत असताना आपण पुष्कळशा गोष्टीचा भविष्यामध्ये सुद्धा विचार करू. आशिष शिराजी, मी आपल्याशी ते चर्चा करणारच या विषयामध्ये, त्यामुळे आपण इथे नाही जरी बोलला तरी आपण नंतर दोघं एकमेकाशी बोलू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांशी या सूचना घेऊ, परंतु आपल्याकडे कसं असतं, आपली भौगोलिक परिस्थिती, आपल्या असलेली शैक्षणिक परिस्थिती, आपल्याकडे असलेली प्राप्त यंत्रणा, या सगळ्यांचा कसा मूलभूतपणे आपल्याला उपयोग करून आपण चांगल्या तऱ्हेने परीक्षा करू ज्याच्यामध्ये मुलांचं शिक्षणाचं सुद्धा नुकसान होणार नाही आणि सगळ्यात आमची प्राथमिकता जर कशावरती असेल तर ती मुलांच्या आरोग्याबाबतीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा शासन म्हणून हीच भूमिका मांडलेली आहे की आमची प्राथमिकता ही मुलांचं आरोग्य आहे, परंतु ह्या परीक्षा सुद्धा कशा व्यवस्थितपणे घेता येतील या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्यांनी ज्या सूचना केल्या त्याच्या बाबतीमध्ये मला सांगायला पाहिजे, कारण आशिष भाऊ या विभागाचे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. सुधीर भाऊ, सॅनिटायझेशनच्या संदर्भात मला सांगायला पाहिजे, मागील काळामध्ये सुद्धा आपण 10वी 12वीचे जे विद्यार्थ्यांना एटीकेटीज मिळालं होतं किंवा ज्यांची नापास झाले होते अशा अनुतन विद्यार्थ्यांसाठी आपण पुन्हा परीक्षा मागच्या काळात सुद्धा ऑफलाईनच्या माध्यमातून घेतली होती, त्यावेळी आपण पूर्ण व्यवस्थापन केलं होतं, त्याच शाळेमध्ये करावं का हे आमचं ऑलरेडी याच्याबद्दल आमची कारवाई चालू आहे. मला आशिष भाऊना सांगायला पाहिजे, कारण त्यांना या खात्याची माहिती आहे की आमचा जो सिलेबस असतो तो आमचा जवळपास पेपर पॅटर्न सगळं कसं मार्क द्यायचे हे सगळं आमचं 4-5 महिन्यापूर्वीपासून आमची तयारी सुरू होते. 2 महिने आम्हाला पेपर वाटप करायला लागतात, त्यामुळे त्या तऱ्हेची तयारी ऑलरेडी झालेली आहे काठीण्य पातळीने बाकीच्या बाबतीमध्ये. पण मुलांना जास्त मटेरियल मिळावं म्हणजे जास्त गोष्टी मिळाव्यात म्हणून आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुरू करत आहोत. एससीईआरटीला आम्ही सांगितलंय की तुम्ही प्रश्न संच म्हणजे क्वेश्चन बँक तुम्ही तयार करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करा. पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण मुलांपर्यंत त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. 15 तारखेपासून मार्चच्या आपण प्रयत्न करतोय की सह्याद्री वाहिनीचे आपल्याला काही घंट्याचे आपल्याला मिळावेत की जेणेकरून हे मुलांना म्हणजे विज्ञान असेल, गणित असेल किंवा भाषा असेल या विभागाचे जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचाव्यात, युट्यूबच्या माध्यमातून मुलांपर्यंत कंटेंट पोहोचावे. परंतु आपल्याला सगळं करत असताना जसं मी सांगितलं की तिथली स्थानिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि बाकीचा विचार करून आपण ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या त्या गोष्टीचे आपण निर्णय सकारात्मक अध्यक्ष महोदय घेत आहोत. याच्या व्यतिरिक्त काही सूचना असतील तर आपण नक्की त्याचा सुद्धा विचार करू. आपण पुढे काही करताय का, ज्यांना कोरोना होईल कोरोना असेल किंवा कंटेनमेंट झोन असेल त्यांच्यासाठी आपल्याला पुढे काही करावं लागेल का, ती सुद्धा आपल्याकडे आपण एक विचार करत आहोत. फेर परीक्षा तर आपल्याकडे आहेच, त्यांना माहिती आहे, ती सुद्धा आपल्याला घेण्याची आहे. त्यामुळे आपण विविध ठिकाणी करत आहोत आणि जे बाकीच्या बोर्डाबद्दल आपण म्हणाल की आयबी असेल किंवा आयसीएससी किंवा सीबीएसई त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी परीक्षेची तारखा अगोदरच डिक्लेअर केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या परीक्षा आणि आपल्या परीक्षांचा मेळ घेऊनच करावा लागेल. आणि हा घेत असताना जसं मी सांगितलं भौगोलिक परिस्थिती, कोकणामध्ये मग पाऊस असतो कारण आपल्याकडे असं वेगळ्या वेगळ्या परीक्षा घेता येत नाहीत, तोच टाईम टेबल बघून आपण तो टाईम टेबल ठरवलेला आहे. त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने करता येईल हा आपण अगोदरच टाईम टेबल डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये पुढच्या वेळेला अजून काय मदतीचं करता येईल का ते आपण बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत.